बोदवड शहरातील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केल्यानं सराईत चोरटे हरियाणा भागातून आल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री चोरी झाल्यानं नंतरही मुख्यालयाच्या सर्व्हरला संदेश गेला का नाही. गस्त असलेल्या भागात चोरी झाली. एटीएम फोडण्यात आल्याची घटना कळताच बोदवड पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व सहकाऱ्यांनी तसंच गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. एटीएम जवळ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे ही घटना घडल्याचं समजतंय. म्हणून एटीएम जवळ सुरक्षा रक्षक ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास बोदवड पोलीस करीत आहे. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, बोदवड.